मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पाई मज ठेवी ते चिठाई माझी अल्प हे वासना तू तो उदारा तू का मने भोगे पीडा केली धा सुख वसे जर
जोदायक फलचारी बुद्धिहीन तन जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार मी आता विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पाई मज ठेवी ते चिठाई। प्रसंग प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती सर्व परिचित आणि सदैव वैकुंठ गमन करणारे संत विश्वगंध जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा विश्वाच्या मालकाकडे सुंदर मागणी मागणारा आणि जीवाला मागायला शिकवणारा अभंग आज या चतुर्थीच्या कीर्तनासाठी मी निवडलेला आहे। खरं पाहिलं तर प्रत्येक महिन्याला बरोबर ना प्रत्येक महिन्याला भगवान गणपती बाप्पांच्या समोर हरी कीर्तन व्हावं आणि कीर्तनानं चतुर्थी साजरी व्हावी ही सुंदर संकल्पना ज्यांच्या मनात आली असे असणारी महाभाग्यवान व्यक्ती। आणि किती वर्षापासून चालू आहे 2 वर्षापासून गणपती बाप्पांना आनंदित करणारी किंवा गणपती बाप्पांच्या माध्यमातून स्तुती करणारा हा उपक्रम इथे राबवला जातोय जय भवानीनगर मध्ये। तुम्ही सर्वजण भाग्यवान माणसं आहात की चतुर्थी आता तुम्ही याच्यानंतर सोडणार पण कीर्तन ऐकून चतुर्थी सोडणार। अगोदर भजन आणि नंतर भोजन म्हणजे आजची चतुर्थी तुमची सफल होणार। काही वेळेला फक्त आपण उपवासच धरतो पण दिवसभर देवाचं नाव नाही बाकीचेच नाव असतात आपल्या तोंडाला मग फक्त उपवास घडतो खरं व्रत आपल्याकडून होत नाही। 2 वर्षापासून खरं चतुर्थीचं व्रत तुमच्याकडून होत आहे मग या सुंदर अशा कार्यक्रमाची संकल्पना ज्यांच्या मनात आली ना त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू आपण। मागच्या गणपती उत्सवामध्ये आदरणीय जुगदंबहूंच्या माध्यमातून इथे मला ही कीर्तनाची सेवा प्राप्त झाली ही सेवा स्वीकारत असताना मी ज्यांना सांगितलं की जे माधवासारखेच आहेत असे आदरणीय हरिभक्तपरायण माधव महाराज हेही मला फोनवरती बोलले आणि महिलांनी कार्यक्रमाची आखणी केली त्याच्यामध्ये या महिला समितीला ज्यांचा फार मोठा असा पाठिंबा किंवा साथ असे श्रीमान दराडे साहेब। तर मागच्या वेळेला कीर्तन सेवा झाली आणि काय म्हणतात ना की बाप्पांच्याच मनात ती काही गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मागच्या वेळेला दराडे साहेबांचा आग्रह होता की तिथे त्यांची जी वास्तू आहे तिथे जेवणासाठी जावं पण मला पूर्ण कल्पना नसल्यामुळे जेवण माझं झालं नाही तिथे आणि मग गणपती उत्सव संपत नाही तोवरच गणपती विसर्जनाच्या 1-2 दिवस अगोदर मला फोन आला रात्री जुगदन भाऊंचा की दिदी दराडे साहेबांच्या मनातली की इच्छा आहे की हॉटेलवरती तुम्ही तुमची सगळी टीम घेऊन जेवण्यासाठी यावं। हॉटेल म्हटलं थोडंसं माझ्या मनात संकोच होता पण नाही म्हणजे तुम्हाला यावंच लागणार आहे कारण एवढं सात्विक आणि सुंदर तिथलं नियोजन आहे। मी म्हटलं काही हरकत नाही आणि म्हणे कीर्तन कमी झालं तरी चालेल पण जेवण जोरात झालं पाहिजे। आता अगोदर तुमचं काय झालंय तुमचं भजन होतं नंतर तुमचं भोजन होणार पण अगोदर या आमच्या सगळ्या टीमचं भोजन झालंय आता भोजन चालू आहे म्हणजे जेवण जोरात झालं पाहिजे कीर्तन कमी झालं तरी चालेल म्हणजे जेवणासाठी अगदी हे कीर्तनाचं निमंत्रण माझ्यापर्यंत त्यांनी सुपूर्द केलं। खूप आनंद वाटला। हॉटेलचं नावही अतिशय सुंदर आहे मोदक आणि भगवान गणेशाची कृपा आहे दराडे साहेब तुमच्यावरती पर गणपती बाप्पांची कृपा आहे। हॉटेलमध्ये जेवायला बसलं ना तर गणपतीसारखं पोट होईपर्यंत खातंय माणूस एवढं सुंदर आणि चविष्ट जेवण आहे। गणपती बाप्पांची कृपा आणि अशी तुमच्या हातानं अखंड बाप्पांना सेवा करून घ्यावी
सुरुवात तर एवढी सुंदर आहे, सुंदर आहे. जी माणसं जेवायला येतील त्यांना अगोदर मोदकाचा प्रसाद खाण्यासाठी मिळतो. बरेच हॉटेल पाहतो आपण, अगोदर पापड वगैरे काय 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 जेवणासाठी देतात, अगोदर सुरुवात बिगिनिंग करण्यासाठी देतात. पण मोदकानंच त्या हॉटेलमध्ये सुरुवात होते ना. मी सांगेल ते एकमेव हॉटेल असं आहे की ते त्याचं नावच मोदक आहे. आणि आता महाराज मंडळी तुमच्या हॉटेलवरती जेवतात, आपल्या औरंगाबाद शहरातली माणसं तुमच्या हॉटेलचं नाव ऐकून तिथे जेवण करतात. मी म्हणेल तुमच्या या मोदक हॉटेलचं नाव केवळ आपल्या शहरापुरतच मर्यादित राहू नये तर महाराष्ट्रभरामध्ये या हॉटेलचं नाव व्हावं आणि मोठ्या मोठ्या वारकऱ्यांनी आपले सात्विक जेवण कुठे करावं असं मला स्वतःला वाटतं. खूप आनंद वाटला. एक गोष्ट सांगून जाते बोलताना, 100 गावठी ब्राह्मण जेव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं, 100 गावठी ब्राह्मण जेव घातल्यानंतर जे पुण्य मिळतं ना, असं नैष्टिक एक ब्राह्मण जेव घातल्यानंतर पुण्य मिळतं. जेव्हा 100 नैष्टिक ब्राह्मण आपण जीव घालतो तेव्हा एक वेदी जीव घातल्याचं पुण्य मिळतं. जेव्हा 100 वेदी आपण जीव घालतो तेव्हा एक परमहंस जीव घातल्याचं पुण्य मिळतं. जेव्हा 100 परमहंस जेवण करतात तेव्हा 100 परमहंस जेवल्यानंतर एक याज्ञवल्क जेवल्याचं पुण्य मिळतं. त्याच्याही पुढे जेव्हा 100 अशी मोठी माणसं जेवतात ना तेव्हा एक निष्ठावंत वारकरी जेवल्याचं पुण्य मिळत असतं. म्हणजे वारकऱ्याचा मान एवढा मोठा आहे. अशी मी 12 वारकरी त्यांच्या हॉटेलवर जेव घातले आणि खरे वारकरी आहेत बरं का. या वारकऱ्यांना खायला मिळा म्हणून खूप खुश झाले ते. त्यांना पाकिट भेटत करते काही डोक्यात नाही त्यांच्या. तर खायला मिळालं ना आपल्याला, गाडीत बसायला फिरायला मिळालं, औरंगाबाद या शहरात यायला मिळालं आणि सुंदर हॉटेलमध्ये जेवायला भेटलो. एवढा आनंद ना खात होते. म्हटलं कमी खा, नाचता येणार नाही. खूप खाल्लं त्यांनी आणि आनंदानं खाल्लं. एवढे प्रसन्न होते ना वारकरी छोटे, कारण गंध लावताना त्यांची आवड आहे. आवडीनं गंध लावतात कपाळाला. मी रोज पाहते, माझ्या संस्थेतल्या या विद्यार्थ्यांनी आहे. गळ्यात माळ घालण्यासाठी एवढी धडपड. जेव्हा संस्थेत ॲडमिशन झालं, पंढरपूरची वारी केली आणि पहिल्या लेकरांनी, किती लहान आहे ती, पण बिहू ते पंढरपूर माझ्याकडून पायी चालली ती लेकर. 21 दिवस पायी चालले तिथे पांडुरंगाचं दर्शन. वारकऱ्यांचा सोहळा पाहिला, एवढे नाचले. मीडियावाल्यांचं लक्ष यांच्याकडेच होतं. कदाचित तुम्ही जी आहे ना ते जी टॉकीज त्याच्यावरती यांना पाहिलं असेल. परत यूट्यूबला पण तो प्रोग्राम टाकलेला आहे. तर हे सगळे वारकरी छोटे तिथे होते. आणि मला सांगायचं की हे भजन करताना एवढ्या आवडीनं करतात, यांना आळस अजिबात नाही. भजन आवडीनं करतात, पहाटे उठून काकडा करतात. म्हणजे खरे वारकरी आहेत का नाही. आपल्यासारखे मोठे वयानं वयस्कर झालेले वारकरी एका वेळेला कंटाळतील, कंटाळा करतील. खूप जागरण झालं आता पहाटे नको उठायला. पण हे उठून हरिपाठ काकडा नित्य कर्म स्वतःचं पूर्ण करतात. मग असे 12 वारकरी जेवढे तुमच्याकडे बरं का दरड साहेब, हे तुमच्या पुण्याचं लक्षण आहे. आणि आमच्या सगळ्या टीमला इथे निमंत्रित केलं. अशा 60 मुली माझ्याकडे शिक्षण घेतात, सगळ्या छोट्या मोठ्या 12वी पर्यंतच्या, 1-3 पासून ते 12वी पर्यंतच्या मुली आहेत. मृदंग वाजवणारी माझी विद्यार्थिनी आहे, गाणारी विद्यार्थिनी आहे, याच्यातही 3-4 कीर्तनकार आहेत. मुली बाहेर कीर्तनाला जातात त्या. असो, इथे मृदंगाची सुंदर अशी साथ देणारी हरिभक्त बराय महाराज, नाव सांगा लक्षात नाही राहिलं माझ्या, ओम प्रकाश महाराज. गायनाची अतिशय सुंदर अशी साथ देणारे काळेबाबा आहेत, आदरणीय हरिभक्त बराय माधवबाबा आहेत. सर्व टाळकरी वृंद सगळ्यांना माझा सप्रेम जय आहे. काही वयाने ज्येष्ठ आहेत तर काही माझ्या छोट्या बांधवासारख्या आहेत. आणि विणेकरी बाबा, चोपदार बाबा, हार्मोनियम वाजवणारे दादा आणि अखिल भारतीय वारकरी महामंडळ जिल्हाध्यक्ष बीड. मी मागच्याच वेळेला सांगितलं, महाराज मंडळीच्या गळ्यातलं ताईत आमचे हरिभक्त परायण जोगदंड भाऊ, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण बरीचशी मंडळी बहुनाच विचारून कीर्तनकारांचं नियोजन करतात. महाराष्ट्रात असा एकही महाराज नाहीत की ते बहुना ओळखत नाहीत.
तर सगळ्यांचे नंबर वगैरे, कार्यक्रम कुठं कुणाचं नियोजन करणं, असं बऱ्यापैकी स्वतःचं बिझनेस पाहून या क्षेत्रामध्ये फार सुंदर त्यांचं काम आहे. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्रही इथे आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणखी सर्व गुणीजन मंडळी, महात्मा मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, वयानं ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी, निष्ठावंत वारकरी मंडळी, सर्व महिला मातावर्ग, मला वाटलं होतं चतुर्थीचं कीर्तन आहे, पण मागच्या सप्ताहात जे माझं दुसऱ्या दिवसाचं कीर्तन होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त माणसं आज दिसत आहेत. मला आनंद वाटला की आज बहुसंख्येनं महिला मातावर्ग आणि पुरुषवर्ग इथे उपस्थित आहेत. आनंद आहे, आज काहीतरी तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आगळं वेगळं पाहायला मिळत आहे. मुलगी बकवास वाजवते, बऱ्याच महिला आपल्या छोट्याशा मुलीला खुणवत होत्या, पाहा ना त्या कशा नाचतात. मग तू तसं करतेस का? तू म्हणशील का तसं? म्हणजे हा भाव तर तुमच्या मनात जागा झाला ना, एवढं जरी झालं ना तर बस झालं. विठ्ठल Yeah.
माती किंवा या महाराष्ट्राची माती. खरं पाहिलं तर महाराष्ट्र ही संताची भूमी आहे असं म्हणतात आणि ते सत्य आहे. तुम्हाला सांगू, या भारताच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला संत हे वरदानच प्राप्त झालेलं आहे. संत म्हणजे हा या महाराष्ट्राच्या मातीतला चमत्कार आहे. चमत्कार लक्षात घ्या मालवा, या मातीमध्ये संत जन्माला आले म्हणून संस्कृती टिकली. बोललं लक्षात घ्या, या मातीत संत अवतरित झाले म्हणून संस्कृती टिकली. संस्कृती टिकली म्हणून घरातले संस्कार टिकले आणि घरातले संस्कार टिकले म्हणून संतान चांगली निवडली. लक्षात घ्या, जेव्हा संतच नसतील ना तेव्हा संस्कृती बिघडेल. संस्कृती बिघडली की संस्कार बिघडतील. संस्कार बिघडले की संतान बिघडेल आणि संतान बिघडली की संपत्तीचा नाश होईल. बोललं लक्षात येते तुमचं? जेव्हा संस्कार बिघडतील ना तेव्हा संतती बिघडेल आणि संतान बिघडली की संपत्तीचा नाश होईल. आणि संपत्तीचा नाश ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला संताप होईल. त्या दिवशी संताप झाल्याशिवाय राहणार नाही. महासंतापच होणे म्हणून संतांना शरण जा. लक्षात घ्या, शब्द एवढे सुंदर आहे, संत आणि संताप. संताप होऊ नये असं वाटत असेल तर संतांना शरण जावं लागेल तुम्हाला. आणि या महाराष्ट्राच्या मातीला संत एक वरदानाच्या रूपाने प्राप्त झालेले आहेत. वरदान तर मिळालंच, दुसरी गोष्ट संत म्हणजे या मातीतला जिवंत चमत्कार आहे. आणि संतांनी चरित्रामध्ये स्वतःच्या काही काही प्रसंगी चमत्कारही जगाला दाखवलेले आहे. चमत्कार करणारे संत नाही पण जगाला अगदी दिशा दाखवण्यासाठी किंवा परमार्थ श्रेष्ठ आहे, इकडे तुम्ही तुमचं मन आकर्षित करा हे सांगण्यासाठी कुठेतरी संताला प्रसंगाने चमत्कार करावे लागलेले आहे. संत हे स्वतः चमत्कार आहे पण जगाला परमार्थाचं आकर्षण घडवून नेण्यासाठी त्यांना प्रसंगावधानानं कुठे कुठे छोटे मोठे चमत्कार करावे लागलेले आहेत. दानापरांनी चमत्कार केलेले आहेत. ज्ञानदेवांनी काय चमत्कार केले? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला बोलवा. मी म्हटलं बकरी ताई
एप्रिल नंतर कोणता महिना येतो ग? कोणता महिना? तिने सांगितलं मे महिना. मला सांगायचं काय? त्या बाबानं हातच जोडले. लक्षात घ्या, चमत्कार ज्ञानोबरांनी केले, चमत्कार नामदेव महाराजांनी सुद्धा केले. मेलेले गाय जिवंत करणं ही सोपी गोष्ट नाही, पण नामदेव महाराजांनी तो चमत्कार केला. नाथ बाबा जेव्हा तिघांच्या चौघांच्या खांद्यावर निघाले, चौघांच्या खांद्यावर निघाल्यानंतर प्रेतयात्रा चालली आहे नाथ महाराजांची. एक बाई नवीन आपल्या मुलीला वाटी लावत होती सासरी, तिनं पाहिली प्रेतयात्रा, तिला प्रेतयात्रा जाणं अपशकून वाटलं. ती म्हणते, बाई या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का? नाथ महाराजांनी हे ऐकलं आणि वरती बांधलेले होते ना, वरती तशीच उठून उठून बसले तटकन. नाथ बाबा म्हटले, बाई तुझ्या मुलीला वाटीला मी नंतर मरतो, हे ऐकताय ना तुम्ही? काय म्हणतात नाथ महाराज? बाई तुझ्या मुलीला वाटीला मी नंतर मरतो, हे एवढं सोपं नाही. म्हणजे हा सुद्धा एक चमत्कारच आहे. नाथ म्हणतात उद्या मरतो, परवा मरतो, पुन्हा नाथांनी देह ठेवला. चौघाच्या खांद्यावर निघाले, पण ज्यांच्या खांद्यावर निघाले ना त्यांच्या मिशा टाईट झाल्या. तुम्ही म्हणाल कशा? म्हणे आपण होतो म्हणून चालला बिचारा, नाही तर कधी चार भाऊकीशी बोलला नाही, कधी कुणाशी प्रेमानं राहिला नाही. येऊन जाऊन हे टाळकरी माळकरी कथाकार कीर्तनकार यांच्यामध्येच हा बाबा होता. शेवटी भाऊकी शिवाय पर्याय आहे का? द्या टाळी. खांद्यावर प्रयत्न खाली टाळ्या घेत होते एकमेकांना. द्या टाळी. नाथ बाबा म्हटले, ना खाली उठाळी, मी देतो खाली उतरून टाळी. नाथ बाबा उठून बसले, म्हणे मला तुमच्या खांद्यावर जायचं नाही. नाथ महाराज खाली उतरले आणि गोदावरीच्या पात्रामध्ये जाऊन जलसमाधी घेतली. जिथे नाथांनी समाधी घेतली तिथून कमळाचं फूल बाहेर आलं. त्या कमळाच्या फुलाची समाधी पैठण या क्षेत्री आहे. अजूनही नाथ षष्टीला त्या समाधीतून पाणी पाझरत. हा नाथांचा चमत्कार आहे. जेव्हा तुकाराम महाराजांचं सगळे हे वैकुंठ गमन झालं आणि त्यांची मुलगी भागीरथी हिला माहितीच नाही माझ्या बाबांचं सदेह वैकुंठ गमन झालंय, तिनं वडिलांसाठी शेवयाचा भात केला होता आणि तुकोबारांच्या नावाने टाहू फोडायला लागले, बाबा शेवयाचा भात खायला या ना. आपल्या सात्विक आणि धार्मिक मुलींची हाक, मुलीची हाक ऐकून तुकोबाराय पुन्हा वापस आले आणि शेवयाचा भात खायला बसले. म्हणे बाबा दूधच नाही भातावर टाकायला. तर तेव्हा तुकोबारांनी नंदीचं दूध काढलं. बोलले लक्षात घ्या, नंदीचं दूध काढलं आणि शेवयाचा भात.
चला ताळी वाजून म्हणा माझ्या पाठीमागे जोरात म्हणा, अजिबात कंजूसपणा करू नका भजन गाण्यामध्ये का, तर तो एक अधिक आठ
किती झाले? 9. आणि अभंगाची सुरुवात काय आहे? लक्ष्मी. तुम्हाला नेमकं तुम्हाला असं वाटेल की तिथे संदर्भ काय जोडायचा तुम्हाला? बेरीज 9 होते आणि अभंगाची सुरुवात आहे लक्ष्मी. जेव्हा समुद्राचं मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून पहिलं रत्न बाहेर आलं, ते म्हणजे विष. दुसरं रत्न कामधेनू गाय, तिसरं उच्चेश्रवा घोडा, चौथं ऐरावत हत्ती, पाचवा कौस्तुभमणी, सहावी दारू, सातवा पारिजात, आठवी अप्सरा आणि नववी लक्ष्मी आलेली. बोललं लक्षात येतं? 9 क्रमांकाला समुद्रातून लक्ष्मी बाहेर आली म्हणजे तुकोबारांच्या वाणीची काय ताकद म्हणावी लागेल. हा लक्ष्मी वल्लभा अभंग हा 648 क्रमांकाला येतोय आणि 648 ची शेवटपर्यंत जर बेरीज केली तर 9 आकडा शिल्लक राहतोय. 9 याचा पाढा म्हणू आपण. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. 18 ची बेरीज करा. 1 + 8 9 × 3 = 27, 2 + 7 9 × 4 = 36, 3 + 6 9 × 5 = 45, 4 + 5 9 × 6 = 54, 5 + 4 9 × 7 = 63, 6 + 3 9 × 8 = 72, 7 + 2 9 × 9 = 81, 8 + 1 9 × 10 = 90, 9 × 0 = 0 बरोबर. विचार करा ना थोडा, रात्रभर मना 9 पाडा, कसाही उलटा सुलटा बिरीज करा. 9 ना त्याचा शेप पाडे पाटेल ना पण तुम्हाला का माझ्याकडूनच म्हणून घेतलंय तुम्ही. म्हणजे बेरीज 9 येते. जगातला श्रीमंत अंक जर कोणता असेल तर तो 9 आहे. जगातला श्रीमंत अंक, मोठ्यातली मोठी संख्या करायची असेल तर 9 अंकाने करावी लागते. म्हणजे लक्षात घ्या, 9 म्हणजे अगदी श्रीमंत अंक. श्रीमंती म्हणजे लक्ष्मी आणि 9 क्रमांकाला समुद्रातून प्रकट झालेली ही लक्ष्मी तुकोबारांच्या मुखातून जो अभंग बाहेर पडला त्याची बेरीज क्रमांक जो आलाय अगदी 9 लक्ष्मीशी सुसंगत आहे. म्हणजे काय ताकद म्हणावी लागेल तुकोबारांची, अरे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. एवढे महान आणि एवढे श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. असे असणारे तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लक्ष्मीचं वर्णन करताय. पण असं लक्ष्मीचं वर्णन करून भगवान परमात्माची स्तुती करून देवा मला तुझ्या पायाजवळ स्थान दे मागणी दुसऱ्या चरणामध्ये करताय.
संत देवाकडे मागतच नाहीत, संतांना मागणं आवडत नाही। हा तपस्वी जिने धिक त्याचे, जे मागतात ना त्यांचा तिरस्कार संतांनी केलाय, पण काही मागण्याला मान्यता दिली। सर्वच मागणी करणारा मागणी करणाराचा धिक्कार केला असं नाही। काही मागणी आम्हा अनुचित, काही मागणी हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणता सो। एका ठिकाणी महाराज म्हणतात, आम्हाला मागणं आवडत नाही पण काही आम्ही मागतोय। काही मागण्याला त्या ठिकाणी मान्यता आहे। काय मागितले तुकोबारांनी? जोपर्यंत विडा म्हणून तोंडात पडत नाही तोपर्यंत त्याचं डोकंच काम करत।
मावशा तोपर्यंत घरातलं काही सुचत नाही, काही मावशा जोपर्यंत मिश्री लावत नाही तोपर्यंत त्यांना कामच सुचत नाही, हे व्यसन आहे. कुणी कुणी बिडी ओढत नाही तोपर्यंत त्याचं डोकंच काम करत नाही. आणि बिडी ओढणाऱ्याला सांगावं लागत नाही एवढ्या त्यात बिडी ओढणार कोणी म्हणून, तर बरोबर त्याच्या जवळ जाऊन बसतात त्यालाच बिडी मारतो घडावर. मला सांगायचं काय तर ते तंबाखू ना, त्याला तंबाखू खायची पण लावायला चुनाच नाही. हातातलं काम टाकून दिलं, विचार करा, काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला खायला मिळत नाही एवढी त्याची वाईट परिस्थिती. पण तंबाखूला चुना मिळा म्हणून त्यानं काम सोडलं आणि रखरख त्या उन्हात रस्त्यावर येऊन बसलं. कुणीतरी येईल तंबाखूला चुना देईल, कुणीतरी येईल तंबाखूला चुना देईल, या विचारामध्ये बसलं रोडवर. कुणी आलं नाही आणि भर उन्हामध्ये दुपारी 3 वाजता राजाची स्वारी निघाली तिथून. अंगातून घामाच्या धारा वाहतात. राजानं पाहिलं म्हणे काय गरीब माणूस आहे माझ्या राज्यात, अरे अंगावर घालायला कपडा नाही, दारिद्र्य असावं पण एवढं वाईट. राजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रधानाला सांगितलं, प्रधानजी हम चाहना चाहते हैं, जाओ उसे पूछो क्या चाहिए उसे, उसकी जो मनीषा होगी हम पूरी कर लेंगे, त्याला जे पाहिजे ना ते आम्ही देऊन टाकू, फक्त त्याला विचारा काय पाहिजे. आता ह्याचं डोकं बंद पडलेलं त्यांना काय माहिती. प्रधानजी आले, महाराज आप राजा महाराजा की कृपा हो गई है, आप क्या चाहते हो हमें बताओ, क्या चाहिए आपको. तेव्हा ते म्हटलं, प्रधानजी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं तर सगळं चांगलं आहे, सोन्यासारखे 2 लेकरं आहेत, अशी माझी सुंदर बायको आहे, हाय छताला माझ्या छिद्र पण मला काय समाधान आहे त्याच्यामध्ये, गारामध्ये दारामध्ये एक शेळी आहे, समाज सुखी संसार आहे, संध्याकाळी बास टाकली की बाहेर घोंगडा टाकलं की मला निवांत झोप येते, पण 4 तास झाले मला तंबाखू खायची, तंबाखूर लावण्यासाठी चुनाच मिळाला, जर चुना भेटला ना तर एवढे उपकार होतील तुमच्या पाय धरायला मिळते. काय मागितलं त्यानं राजाला, प्रधानाला चुना मागितला, विचार करा राजाची कृपा तंबाखूच्या चुन्यावरही घालणारा शहाणा आहे का मागणारा, त्याला मागायची अक्कल नाही असं आपण समजून घ्यायचं. विठाला विठाला सुंदर वर्णन आहे महाबळीच. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते पण ते महाबळी किती श्रेष्ठ आहेत ते अगोदर ऐकून घ्या. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, शब्दाकडे लक्ष द्या, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा तो मेरे मुखान बोला बोला.
मामेरी आनंद झाला, वत्सा मी तुझा खुश आहे, प्रसन्न आहे, सांग तुला काय पाहिजे. हे म्हटलं देवा लग्न जुळणार ना, लग्न जमना ना, किती पोरी पाहिला मी नापसंत करायच्या, पोरीच मला नापसंत करतात. आता तू काय दिसायला सुंदर नाही, तू शिकलेला पण नाही, पायात जोडा घालून आला, तुही मित्राचाच घालून आला, अंगात कपडे तिसऱ्याचे, फाटका रुमाल, फुटका चष्मा, तुला कोण पसंत करेल. म्हणतो महाबरी जमस ना माझं. महाबरी म्हटले अरे वेड्या, मी बाल ब्रह्मचारी माणूस आहे आणि लग्नाच्या गोष्टी मला सांगतो, चला तो चंगलच. ओ बडे बाबा असे रागावू नका, पण मार्ग तर सांगा ना, म्हणे माझ्या गुरुकडे जा. आलो ते गुरुकडे रामाच्या मंदिरामध्ये आणि रामाचं भजन करायला लागलं. राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये, राम प्रभु की सभ्यता का मद्रता का धान धरिये, राम का गुणगान करिये. रामाचं भजन करायला लागले, राम प्रसन्न झाले. राम म्हटले बाळा काय दिले तुला, असं भजन माझं आजपर्यंत कोणी केलं नाही, एकच तू बहादर निघाला की एवढं जीव लावून भजन करणार. म्हणून बाबा विषय महत्वाचा आहे ना, म्हणून जीव लावून भजन केलं. विषय जर महत्वाचा नसता तर भजन टंगळ मंगळच केलं असतं. टंगळ मंगळ करतं, टंगळ मंगळ केलं तर केलं, इकडं पाहिलं तिकडं पाहिलं, चहा गेले गेले घरी. चहा पिल्यानंतर बाबा का माझं असं आहे, माझं लग्नच कुठे जुळलं आणि तर आज तू कशी बायको पाहिजे, जशी भेटत तशी कर, पण मला बायको भेटून हे होतं 35 किलो बायको भेटते 3.5 क्विंटल झालं झालं गेलो जेजुरी. आता अशी प्रथा आहे जेजुरीच्या 9 लाख पायऱ्या असं काहीतरी म्हणतात ना, आणि बायको खांद्यावर घेऊन वर चढायचं असतं. जमल खाताय हे मच्छासारखं चिंगडाल ना खाली. बायको म्हटली तुम्ही नका घेऊ, मीच तुम्हाला खांद्यावर घेते. चालेल आता काही हरकत नाही, तिनं उचलला ना हा खांद्यावर, अशी गर्दी आली, गर्दी ते हवेसारखंच गेलं उडून, ते खाली हे वर गेलो. त्याला एवढी पाहिली सापडत ना त्याला, कहा गई कहा गई, दिखती क्यों नहीं, कहा गई कहा गई, भगवान आपने देखा कैसे मुझे बताओ ना भैया, मेरी वो मोठी कहा गई बताओ ना. कुणाला विचारायचं कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, सापडच ना. रडत आलं ना, आलं कुणाच्या मंदिरामध्ये, रामप्रभूच्या मंदिरात. देवा हरवली हो माझी. देव म्हटले मग मी काय करू, सापडून द्या ना तेवढी. देव म्हटले माझी हरवली मला सापडेल, तुझे कसे सापडू बरं. अरे माझीच नाही ना मला सापडली, मग काय करू, जा माझ्या शिष्या करू. आलं कुणा हनुमंतरायाच्या मंदिरात, अशी सुंदर स्तुती केली. देवा जानी सीता शोध केली, रामे सीता भेटविली, रामे सीता भेटविली, नाव त्याचे हनुमंत. अरे माझ्याकडे काय काम आहे ते सांग. म्हणे बडे बाबा गदावाले बाबा, ओ केशरी नंदन माझी पत्नी हरवली तिला सापडून द्या. हा म्हणे मी सापडून देतो आता, कारण शोध लावणं हा माझा किंवा आवड आहे. माझ्या आईचा मी शोध लावला माता सीतेचा, तुझी पत्नी शोधून देतो. या कथेतून या दृष्टांतातून मला नेमकं काय सांगायचंय की कोणाला काय मागावं हे माणसाचं डोकं चाललं पाहिजे. ज्याची लेकर उघडी नागडे फिरतायत, पण ते नागड फिरण्यामध्ये त्यांना कसली लाज नाही. नौका चालवल्याशिवाय घरात खायला मिळत नाही. जो वेदही जाणत नाही, ज्याला शास्त्रही माहिती नाही, तासन तास पूजा पाठ करावा किंवा त्रेतायुगात यज्ञयाग करावेत याचंही ज्ञान ज्याला नाही,
चालवतोय. पण आले ना त्याच्या द्वारामध्ये भगवान, आले गंगेच्या तटावर. जेव्हा देवाला वनवास मिळाला तेव्हा एकटे नाही, आपला भाऊ आणि पत्नी बरोबर घेऊन विश्वाचा मालक जगाचा बाप वनवासाला निघाला. आणि ज्याच्या घरात खायला अन्न नाही त्याला देव विनंती करतो की या गंगेच्या पलीकडे मला सोड. काय शोकांती काय, काय कर्म आहे याचं? याच्यावरही संतांचं लक्ष गेलं आणि त्या प्रसंगाला शब्दात मांडलं. जब प्राण तन से निकले
सोन्याचा जर तुकडा भेटला असत आपण उड्या मारतच बायको उघडायला असतं काय करू तुला घे सोन्याची आणते नाही तर अगोदर बायकोला विचारलं असतं काय घेऊ का देवाकडनं पण हा मागणारा शहाणा आहे त्याला मागायचं कळालंय असेच मागणारे अधिकारी आहेत जगद्गुरु तुकोबर आहे काय म्हणतात तुकाराम महाराज देवाला म्हणता देवा सुखवसे तुझे पायी मज ठेवी ते जिठाई देवा विश्वातलं सुख तुझ्या चरणाजवळ आहे तुझ्या संगतीमध्ये आहे तुझं गुणगान गाण्यामध्ये आहे मला तुझ्या पायाजवळ ठेव देवा मला दूर ढकलू नको पण देवानं तुकोबारांची मागणी पूर्ण करावी याच्यासाठी तुकोबारांना देवाची स्तुती करावी लागलेली आहे आणि ती स्तुती अभंगाच्या पहिल्या चरणात काळ होत इथून
असं वाहत होत. नाकात शेंबूळ शेंबडात नाकळत खूपच काळून शेंबड त्या लेकरानं उचललं ना केसरा अक्कानं घेऊन गेले राधा अक्का. राधा अक्का काही कळतं का तुम्हाला आणि काय झालं? म्हणजे सोन्यासारखं लेकरू तुम्ही दारात मांडलं. अहो दगडाला दृष्ट होते, तुमचं लेकरू किती सुंदर आहे. कसंही लेकरू असू दे, आईला आपलंच आपरूक वाटतं बरं का. म्हणे बाई किती चांगली मावशी आहे. केसरा अक्कानं राधाच मीठ घेतलं डोक्यान फिरवलं लेकराचं तिच्याच हौदात टाकलं. कुणाला चहा न पाजणारी राधा. केसराबाई चहा घेऊन जातात. ऍसिडिटीचा त्रास आहे, नको मला चहा. अर्धाच कप या घट्ट दुधाचा आहे. दूध दुधाचा चहा घेतला. केसरा अक्का म्हटलं येऊ कमी आता. म्हणे अक्का आम्ही सकाळीच ताक केलं, घेऊन जाता का थोडं कढीला. आता मागितलं होतं का यांनी? नाही मागितलं. पण तरी पण राधा अक्का म्हणतात ताक घेऊन जा. केसराबाई म्हटल्या नाही पुढच्या वेळेला, आता तांब्या नाही, चरबी नाही, लोटी नाही, जग नाही, काहीच बरोबर आणलं नाही. आज राधा म्हटल्या कराऊ द्या, माझंच घेऊन जा भांड आणि त्यातच ताकण्या. लक्षात राहिलं तर वापस आणून जाते भांड तुम्हाला राहू द्या. कशाचा परिणाम आहे? स्तुती केली लेकराची, लेकराच्या स्तुतीचा हा परिणाम आहे. म्हणजे स्तुती प्रत्येकाला आवडते, पण स्तुती करावी कशाची हेही माणसाला कळालं पाहिजे. स्तुतीला विषय सुद्धा योग्य असला पाहिजे. आता उगीच एखाद्याच्या डोक्याला एकही केस नाही, त्याला म्हणाव काय तुमचे काळे भोर केस येतो हे जमेल का? आणि एखादा नगड आहे, नगडा व्हायला म्हणाव अक्का 5 ग्रॅमचे नकलेच भारी दिसले असते तुमच्या नाकात, जमल काय? स्तुती करायला ते शोभलं सुद्धा पाहिजे. एक तर असं होत, पाहत गडाकडं चालत बीडकड, बरं काय बाबा, गडाकडं पाहत बीडकड चालत, तिरडं होत तिरडं असं पाहायचं इकडं चालायचं, लोकांना कन्फ्युज व्हायचं इकडं पाहत इकडं चालत. मग त्याची स्तुती केली, काय हो हरणासारखे डोळे आहेत तुमचे, नाही का ते डोळे काढून ठेवले माझं. म्हणजे स्तुती काय करावी हे माणसाला कळालं पाहिजे. चुकीची जर स्तुती केली आपण तर त्या स्तुतीला किंमत राहत नाही. स्तुती ही अगदी विषयाला धरून असावी, योग्य असावी. इथे तुकोबाराची स्तुती करतात, लक्ष्मी वल्लभा, याचा अर्थ आहे हे लक्ष्मीच्या पती. लक्षात घ्या, लक्ष्मीचे पुत्र भरपूर आहेत पण लक्ष्मीचा पती एकच आहे. आणि ऐका, ही नावाची लक्ष्मी नाही, साक्षात लक्ष्मी आहे. आता नावाच्या बऱ्याच लक्ष्मी आहेत पण त्या घरात गेले की वर्षाला एक करवा विकलं जात. अशा काही लक्ष्मी आहेत ना, ते का विकलं जात? आमची महाराज मंडळी सांगतात, या लक्ष्मीबाईला खायचा चटका. दारिद्र काय येतं घराला, या घरच्या लक्ष्मीला खायचा चटका. नथीला देते 10 वेळा झटका, तिच्या नथीचा झटका पाहून हे खेळायला जातं मटका, आणि मटका खेळलं की संसार झाला यांचा फाटका. मला सांगायचं काय तुम्हाला, मग हा करोडपतीचा रोडपती नाही का म्हणत? नावाची लक्ष्मी नाही तर साक्षात लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीचा पती हा आहे लक्ष्मी वल्लभा. सत्य, जेव्हा समुद्राचं मंथन झालं तेव्हा माता लक्ष्मी 9व्या क्रमांकाला समुद्रातून बाहेर आली. एवढी सुंदर ऐश्वर्यानं परिपूर्ण असणारी लक्ष्मी, तिला प्राप्त करण्यासाठी देवतांची चुळबुळ चालू झाली. कुणालाही वाटतं लक्ष्मीनं आपल्या गळ्यात हार घालावा, कुणाची तर हारात मुंडकी घालायची तयारी, पण ते हारच घालं ना कोणाला. ते म्हटले शांत बसा सगळेजण, मला जो आवडेल ना मी त्याच्या गळ्यात हार घालणार. आता लक्ष्मी कुणाला प्राप्त करावी वाटत नाही, कुणी तर आंघोळीच करून आलं, दुपारीच आंघोळ्या केल्या, दगडाने अंग घासले, यांनी येऊन बसले. आता नवरदेव काय साधा मेकअप करतो का काय? लक्ष्मीने पसंत करावं म्हणून काय काय कट मारले, कुणी मिशीचा तलवार कट मारला, केसांची हेअरस्टाईल बदलली, काही लोकांची काहींची कोंबडा हेअरस्टाईल असते ना, अशा हेअरस्टाईल केल्या, मिशांचे कट केले, दाढींचे कट केले, काहींची दाढी बकरा दाढी बकराच असते का माहित नाही पण ते राहत ना, काहींची अशी दाढी असते ना, त्याला कोणता कट म्हणतात कळले का? कोणता कट काहीतरी असतं, मलाही माहित नाही हो एवढं. आणि ते असं काहीतरी कट राहतं, ते कट मारतं, काय काय सगळं येऊन बसले तिथं, पण लक्ष्मी काय कुणाला हारच घालं ना. गमत अशी, गंधर्व आला आणि लक्ष्मीनं गंधर्वाला जवळ बोलावलं, ह्याचे कॉलरच टाईट झाले. त्याला वाटलं लक्ष्मीने आपला नंबर लावला काय की. लक्ष्मी म्हटली मी तुला पतिरूपात नाही वरणार, माझा भाऊ म्हणून स्वीकारते. म्हणजे जाऊ द्या काही कसाना, भाऊ म्हणून तर स्वीकारलं. हे म्हणतात ताई, लक्ष्मीला सांगितलं दादा
आता मला असा वर पाहिजे माझ्या मनासारखा. तो म्हणला कसला वर शोधून देऊ तुला, ती म्हटली सुंदर पाहिजे सुंदर. तो म्हटला मग चंद्र चालेल का, ती म्हटली का रे त्याला टीबी रोग झाला आणि तशाच्या गळ्यात गुतवतो का मला, चंद्र नकोय मला डागावलेला. मग म्हटला सुंदर नको मग कसा पाहिजे, मला ना असा राजासारखा दिसणारा पाहिजे राजासारखा. मग इंद्र इंद्र चालेल का इंद्र, अरे तो पळकुटाय लाथा खाऊ कोणाच्या लाथा खातो तो इंद्र पण नको मला. मग कसं पाहिजे, मला शूर पाहिजे शूर, लक्ष्मीने सांगितलं शूर पाहिजे. मग गंधर्व म्हणतो परशुराम चालेल का परशुराम, अरे त्यानं आईची मस्त आईचं मान कापली बायकोची मान कापायला घाबरणार नाही ते, तूही नकोय मला. मग पत्नीवर प्रेम करणारा दे ना सापड, मग पत्नीवर प्रेम करणारा लक्ष्मी हे ताई महादेव आहे पा महादेव. म्हणजे काय महादेव, अगोदरच त्याची दोन लग्न झाले, सौतीवर देतो करे मला. हा त्याला अंगावर कपडा नाही राहायला, घर नाही, कलर टीव्ही नाही, आणि तिथं कसं माझं मन लागल मला, असा नाही पाहिजे. मग म्हणे मग प्रेमळही पाहिजे म्हणतेस, मग कसा देऊ तुला. म्हणे तो शूर आहे, शांत आहे, सुंदर आहे, प्रेमळ आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे आणि फार मोठा पराक्रमी आहे, असा मला पती पाहिजे. म्हणे एकच आहे पण तो तुला स्वीकारेल काय ते काही मला माहिती नाही. ती म्हणे कोण आहे, पण एकच आहे स्त्री विष्णू. म्हणे सगळेजण माझ्या हारात मुंडके घालायचे तयारी, ते पण येईल ना माझं रूप पाहून. म्हणे येणार नाही, तुलाच त्याच्याकडे जावं लागेल. सगळ्यांना डावलून लक्ष्मी श्री विष्णूकडे आली आणि भगवान विष्णू लक्ष्मी समोर आल्याबरोबर पाद फिरवतात, तोंड फिरवलं त्यांनी, लक्ष्मीला नकार दिला. लक्ष्मी म्हटली असं करू नका, एवढा सगळ्यांना डावलून मी तुमच्याकडे आले, माझा स्वीकार करा. लक्ष्मी माझं पूर्ण शरीर भक्तांना वाटून दिलंय मी, माझ्या प्रत्येक इंद्रियावर भक्तांचा अधिकार आहे, तुला कुठे ठेवू मी. म्हणे कुठे मला ठेवा, पण तुमच्यापासून मला दूर पाठवू नका, माझ्या रूपाचा अहंकार गेलाय. तेव्हा भगवान म्हटले माझे पाय अजून शिल्लक आहेत, तू थांबतीस का तिथे. ती म्हटली थांबते ना मी, म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे. पाय लक्ष्मीच्या Oh,
त्याला देव म्हणतात. हे ज्याला जमत ना त्याला देव म्हणतात. देव अतिशय उदार आहे, फक्त देऊन पहा. आपण देतच ना चिंगूसपणा करतो, तोही आपल्याकडे लक्ष देत नाही. देव उदाराचा राणा आहे. शेवटच्या चरणात काय सांगितले, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे. हिम्मत नाही हो पावसाची
पिळून घेतलं पणस कोरड्या जमिनीन सार पिळून घेतलं नाही लेकरा भाकर नाही गोरा चारा टिपूस नाही आभाळात गावाच्या डोळा धारा कर्जा पाई मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.